नमस्ते, माझं नाव कदम प्रदीप चंद्रभान, राहणार मांजर सुंबा. आज या ठिकाणी आपण गहू पाहतोय. हा गहू पूर्णपणे सेंद्रिय शेतीवर, म्हणजे गहू आधारित शेतीवर केलेला आहे. हा गहू गहू आधारित शेतीवर केला. 20 गुंठ्यामध्ये या गव्हाचं उत्पन्न 9 क्विंटल एवढं झालं. हा सेंद्रिय शेतीवर गहू करताना याला अमृत पाणी दिलं. अमृत पाणी दिलं म्हणजे काय केलं, 10 किलो गावरण गाईचं शेण, त्यात 1/2 किलो तूप, 1/2 किलो मध, हे 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स केलं. त्यात वडाखालची माती टाकली थोडीशी आणि ते 2 वेळेस दिलं. त्यानंतर एक दर 8 दिवसाला त्याच्यात गोमूत्र आम्ही फवारणी केली. 1 टक्का म्हणजे 100 लिटर पाण्याला 1 लिटर या पद्धतीनं गहू फवारणी केली. त्यानंतर ह्या ज्वारीचं पीक घेतलं. ज्वारी साधारण 20 गुंठे होती. 20 गुंठ्यामध्ये 4 क्विंटल ज्वारी झालेली आहे. त्याला 35 प्रक्रिया केली. त्यानंतर कांदा होत नाही असं लोक म्हणतात, का सेंद्रियवर कांदा होऊ शकत नाही. तर ह्यावर्षी आम्ही सेंद्रियवर कांदा काढलेला आहे. सेंद्रिय म्हणजे काय पद्धत? गो आधारित म्हणजे याच्यावर अमृत पाणी, गोमूत्र ह्यावर आम्ही ते कांदा 1/2 एकर काढलेला आहे. किती आला कांद्याचं उत्पन्न? ते म्हणजे रासायनिक याच्यावर जो करतो त्याचप्रमाणे त्याचं उत्पन्न आलं. दोन्हीतला फरक पैशामध्ये उत्पादन खर्च, त्या दोन्हीच्या उत्पादन खर्चामध्ये जवळजवळ 75% फरक झाला. आत्ता जे गहू केले ते दोनदा अमृत पाणी वापरलं, त्याला खर्च किती आला? 2 वेळेस अमृत पाणी वापरल्यानंतर त्याचा खर्च साधारण 300 रुपयापर्यंत खर्च आला. 2 वेळेस. अच्छा, किती आला? 1/2 एकर. 1/2 एकर 300. आणि गव्हाला? गव्हाला 1/2 एकराला 300 रुपये, एकराला 600 रुपये आला. एकराला 600 रुपये. अच्छा, आणि कांद्याला किती आला? कांद्याला पण तेवढाच खर्च आला. साधारणपणे एकरी 600 रुपये खर्च आला अमृत पाणी तयार करायला, म्हणजे मध आणि तूप बाहेरनं घेतलं त्याच्यासाठी. साधारण हे जे उत्पन्न आहे ही प्रक्रिया केल्यानंतर पहिल्या उत्पन्नापेक्षा आता दुप्पट उत्पन्न झालं. उत्पन्न खर्च कमी झाला. खर्च कमी झाला. उत्पन्न म्हणजे बाकी खत काय घालत नाही, त्यातून खर्च कमी झाला, त्यामुळे उत्पादन ते खर्चाचं वाढलं. तेवढं इन्कम वाढलं म्हणजे जे खर्च करायचा पिकावरती तो ज्यादा होतो. की कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळालं. रासायनिक पेक्षा उत्पन्न कमी असेल, खर्च उत्पादन करण्याचा खर्च जो आहे 0% झाला, त्याच्यामुळे कमी जरी असला तर कम्पॅरेटिव्हली रासायनिक पेक्षा याच्यामध्ये फायदा जास्त आहे. पण होत राहतो विशेष पण असं म्हणून रासायनिक खर्च जर केला असता तर 15,000 झाला असता. तो 600 रुपये झाल्यामुळे 14,400 नफाच झाला. 14,400 म्हणजे 7 क्विंटलचा भाव झाला. ते भाव आणि तो नफ्यात रुपांतर झालं. म्हणजे 7 क्विंटल आपल्याला गहू ज्यादा झाला. हेच उत्पादन म्हणायचं. तरी सुद्धा शेतीमध्ये शेणखत किंवा ते बाकीचं काय घालणं, अमृत एकदा घातलं की त्याच्यात शेणखत काय वगैरे घालून काहीच नाही. शेणखताचं होतं ना, ते शेणखत होतच. आणि ज्यावेळेस आपण पेरतो त्याच बीज शेणकायतला असतं, आपण ते संस्कार करूनच आपण पेरणी करतो त्याची. बरं, आता मला एक सांग, मागाशी प्रदीप तू म्हणाल होतास की किती बियाणं लावलं, आता एकरी गव्हाचं बियाणं जे आहे ते किती पेरलं? गव्हाचं एकरी 20 किलो, एकरी 40 किलो लागतं. 20 किलो पेरलं होतं. 20 किलो पेरलं होतं. 20 किलो आणि एकराला 20 किलो मध्ये किती क्विंटल झाला? 9 क्विंटल झाला. 9 क्विंटल झाला एकरी झाला का? 1/2 एकर. 1/2 एकरला. परत एकदा व्यवस्थित सांग, 1/2 एकर जर आत्ता केलेला आहे तर 1/2 एकरामध्ये किती लावलं? 20 किलो 1/2 एकरमध्ये 20 किलो लावलं. आणि अपेक्षा त्याच्या उत्पन्नाची साधारणपणे किती होती? ती अपेक्षा 20 किलोला साधारण होती, 9 क्विंटल पर्यंतच होती. 9-10 क्विंटल. म्हणजे आत्ता जे काय बाकीचे लोक बोलले किंवा आता वाखारे साहेब म्हणाले की रासायनिक केले असतं तर उत्पादन जास्त झालं असतं, किंवा आत्ता कदाचित कमी झालं असेल, तर हे कमी झालंय का उत्पन्न? नाही, इतकाचा फरक नाही झाला. मग किती फरक झाला? एक दोन क्विंटलचा समजा फरक झाला, पण खर्च वाचला ना. अच्छा, म्हणजे 2 क्विंटल कमी चालाय असं म्हणायचं का? नाही, तुम्ही रासायनिक आधी करत होता की नाही? रासायनिक जर हे केलं असतं 1/2 एकरला 20 किलो पेरणी, मग उत्पादन 1/2 किलो रासायनिक वर किती आलं असतं? रासायनिक वर 10 क्विंटल आलं असतं. 10 पेक्षा जास्त नाही नसतं. नक्की. आणि खर्च मात्र 15 झाला असतो. खर्च वाढला. म्हणजे फक्त 1 क्विंटल कमी आलं
आणि खर्च मात्र उत्पादन खर्च शून्य, उत्पादन खर्च सहाशे रुपये, 15,000 चा डायरेक्ट 600, 3-4 क्विंटल ते एक्स्ट्रा मिळाल्यासारखं झालं, हा बरोबर 7 क्विंटल एक्स्ट्रा मिळाल्यासारखं.